Ya hati nang ngombe bae. Iya, ta. Ya dure mangkel iki tekan tekan. Mari yo Bupati bae. 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 Mari yo Bupati इकडे या धुळे शहरामध्ये 8-10 दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी तर 15 दिवसा पाणीचा सप्लाय केला जात आहे. याच्यामुळे धुळे शहराची नागरिकांच्या अतोनात हाल होत आहे. आम्हाला या ठिकाणी खेदाने म्हणावं लागतं की एखाद्या खेड्याप्रमाणे या दुर्गम पाड्याप्रमाणे लोक हांडे घेऊन पाण्यासाठी भटकंती करत आहे. त्या ठिकाणी आम्हाला वाईट वाटतं की या ठिकाणी ज्या सुट्ट्या आहेत, विद्यार्थ्यांना सुट्ट्या आहेत, महिलांना सुट्ट्या आहेत, त्या सुट्ट्यांचा उपयोग सुद्धा या ठिकाणचे विद्यार्थी आहेत पाणी वाहतुकीसाठी करतायत. हे महानगरपालिकेसाठी शर्मेची आणि लाजेरवाणी गोष्ट आहे. या ठिकाणी आम्हाला सांगावं असं वाटतं की आम्ही 365 दिवसाची पाणीपट्टी भरतो आणि फक्त 55 दिवस पाणी पुरवठा होतो. या ठिकाणी 3 वर्षापासून भाजपची सरकार आहे. 3 वर्षामध्ये राज्य सरकारने विविध योजनांच्या द्वारे जवळपास 450 कोटी रुपयाचा निधी पाण्यासाठी दिलेला आहे. परंतु मनपातील भाजपच्या प्रशासनाने कुठल्याचंही पद्धतीचं नियोजन केलेलं नाही. नियोजन शून्य कारभारामुळे या ठिकाणी नागरिकांचे हाल होत आहे. या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी अण्णा मोर्चा आणून या भाजप प्रशासनाचा या ठिकाणचा अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध केलेला आहे की जोपर्यंत पाणीपट्टी धुळेकर नागरिकांची माफ होत नाही आणि जोपर्यंत वेळेवर पाणी दिलं जात नाही तोपर्यंत धुळ्यातील महानगरपालिकेचे पदाधिकारी असतील, या ठिकाणचे अधिकारी असेल, त्यांना आम्ही खुर्चीवर बसू देणार नाही अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी इशारा दिलेला आहे.